आणि या दोघांनी आल्याला माझं अभिनंदन केलं, कारण मी कारण हा संस्कार आहे बघा. हे गाइज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. दुपारचे वाजलेले 2. आज मी थोडा लेट सुरू केला ब्लॉग आणि मी आज इतका खुश आहे. कारण सांगतो मी लेट ब्लॉग का सुरू केला, कारण सकाळी उठल्यावर मी थोडा वेळ विचार केला की मी ज्या ऑर्गनायझेशनला जॉईन झालो तिथे मला काम करताना मजाच येत नव्हती, मला इरिटेट होत होतं, मला प्रेशराईज होत होतं काम करताना, आणि ब्लॉग करायला सुद्धा नीट मिळत नव्हता. मला दिवसभर म्हणजे काम करायचं, त्यानंतर संध्याकाळी कुठेतरी जायचं, वेळ काढून मग ब्लॉग करायचा, मग तोच रात्री एडिट करायचा, आणि दिवसभराच्या कामांमध्ये मला एडिट कसा करू किंवा किती मला काय कन्सेप्ट वापरायला पाहिजे एडिटिंगला हे सुद्धा लक्षात येत नव्हतं. सो मी डिसाईड केलं की आपण सोडायचं ते काम. सो मी जस्ट रेझिग्नेशन दिले आणि ब्लॉगला सुरुवात केली, आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता, कारण माणसाला जेव्हा आवडीचं काम करायला मिळतं तेव्हाच तो खुश असतो. भले पैसे मिळू देत नको मिळू देत, आय नो मला यूट्यूबमधून अजून काही मिळत नाही आहे, पण माझी कन्सिस्टन्सी राहील ब्लॉग करताना. सो रोज आपले ब्लॉग आता येणार आहेत, आणि इथून पुढचे येणारे ब्लॉग सगळे असे एकदम तडाखेदार फडाकेदार असतील. आत्ता सुद्धा दुपारी थोड्या वेळात मी जाणार आहे कुठेतरी, आकाशचा मला फोन येईल आणि तुम्हाला कंटेंटच कंटेंट मिळेल. एन्जॉय करा, ब्लॉग बघत राहा. चला मित्रांनो, ब्लॉग लेट सुरू केला तर 2 वाजता, त्याच्यामुळे मग तुम्हाला सकाळी मी काय जेवलो ते दाखवायचं राहिलं. सो आज आमच्याकडे आहे भाकरी, इथे सुरणाची भाजी आहे, डांगर हे सगळ्यांना माहीतच असेल असं नाही आहे, पण बरेच जण माझ्या व्ह्यू लिस्टमधले आहेत त्यांना आवडतं. आणि हे आहे आमटी आहे, त्या आमटीमध्ये आहेत फणसाच्या आटल्यांची आमटी आहे ती. सो आज हे जेवलो आहे मी सगळं, आणि आता सांगितलं सुरणाच्या पाल्याचीच भाजी, सुरणाच्या पाल्याची भाजी होती ती. सो आतून मला सजेशन आले, सो आत्ता मी चाललो आहे बाहेर आणि मग तिकडे तुम्हाला भेटतो. सो आलो आहे मला ओंकारच्या इथे, आणि मी आणि आकाश, आणि या दोघांनी आल्याला माझं अभिनंदन केलं, कारण मी कारण हा संस्कार आहे बघा. आणि यांनी आल्याला अभिनंदन केलं कारण मी रेझिग्नेशन दिलं. यांनी सुद्धा बघितली होती माझी तशी अवस्था, काम सोडून मला यायला लागायचं. आणि ओंकारने शेवटी आज काल मी जे बोललो त्याचं मनावर घेऊन ओंकारने काल एडिट करून आज सकाळी ब्लॉग टाकलेला, त्याचा ब्लॉग नक्की बघा. यस, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय मी, शेअर पण करा आवडला तर. मालूम आहे बापको मासे का, चल सबस्क्राईब सुद्धा करा. हा ते तर आहेच. आणि आमचे असे कोलॅब रोज चालत राहतील. आणि आता आम्हाला थोड्या वेळाने एक भैया जॉईन होणार आहे, तो मराठीच आहे पण त्याला आम्ही भैया म्हणतो. ही इज नॉट फ्रॉम यूपी, तो मराठीच आहे. महाराष्ट्र बघू आता तेव्हा. ऍक्च्युली मी आणि आकाश गेलेलो एका माझ्या मित्राच्या शेतावर, पण ते काही शेत आम्हाला सापडलं नाही कारण तू तिकडे झाडं वगैरे लागतोय म्हटलं बघायला जाऊया. पण येताना पाऊस लागला थोडा, लांजाच्या थोडं बाहेर होतं, पाऊस लागला म्हणजे लांजात आल्यावर जराही पाऊस नव्हता आणि येताना वाटेत पाऊस लागला. सो थोडं आता भिजलो आहे, टी शर्टच भिजलं आहे फार नाही, तर ते सगळं पिळून वगैरे तिथे बसतोय आणि मग संध्याकाळी भेटतो. मी मगाशी घरी आलो आकाशकडून आणि झोपलो आल्या आल्या, कारण भिजलो होतो आणि मस्त झोप लागली एक नंबर फ्रेश झाल्यावर. आणि आता उठल्यावर असा लाईट हा डीम आहे आमच्याकडे, काय माहिती काय झालं आहे. मला लागली आहे भूक, एक तर मी भुर्जी तरी बनवतो आहे नाही तर ऑमलेट तरी, बघूया आता भाकरी आहे भुर्जी किंवा ऑमलेट काहीतरी बनवतो. जाम भूक लागली, कंटाळा आला आहे आणि पावसात भिजल्यामुळे डोकं दुखायला लागलं माझं, बघूया आता काय. सो भुर्जी आता रेडी होते, मस्त भुर्जी भाकरी खाणार आहे. भुर्जी वगैरे बनवून झाली आणि आता खाणार आहे ती मस्त, आणि नंतर झोपणार आहे. सो आजच्यासाठी फक्त एवढंच, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि आता रोजच भेटायचं आहे. बाय बाय.